मागील सत्रात आपण हे सर्वसामायिक बघितले मित्रांनो आता आपण ह्या सत्रात ह्या सर्वसामायिकतेवर आधारित काही उदाहरणे बघूयात ह्या प्रश्नाकडे बघा तुम्ही याचे उत्तर शोधू शकता का ह्या दोन व्यंजकांकडे लक्ष द्या तुम्ही बघू शकता हे ए अधिक बी गुणिले ए वजा बीच्या रूपात आहे इथे ए म्हणजे दोन एक्स आहे आणि बी म्हणजे तीन वाय आहे आपण ह्या सर्वसामायिकाचा वापर करून ह्याची उकल करू शकतो हा गुणाकार दोन एक्सचा पूर्ण वर्ग व जा तीन वायच्या पूर्ण वर्गासमान असेल आणि अंतिम उत्तर हे असेल तेव्हा आपण बघू शकतो की ह्या सर्वसामायिकतेचा उपयोग करून आपण अशा व्यंजकांचा सोप्या पद्धतीने गुणाकार करू शकतो चला आता पुढील उदाहरण बघूयात तुम्ही ह्याचे मूल्य काढू शकता का आपण हे सर्वसामायिक इथे वापरू शकतो का आपण बघू शकता की हे ए वर्ग वजा बी वर्गाच्या रूपात आहे इथे ए म्हणजे पाच पूर्णांक शून्य चार आहे आणि बी म्हणजे चार पूर्णांक नऊ सहा आहे ह्याचा अर्थ असा की हे व्यंजक ह्या समान आहे पुढे उकल केल्यावर आपल्याला हे मिळते ही अजून एक पद्धत आहे ज्यात आपण हे सर्वसामायिक लागू करू शकतो चला आपण पुढील उदाहरणाकडे वळूयात तुम्ही याचे उत्तर शोधू शकता का आपण बघू शकता की हे व्यंजक ह्या रूपात आहे इथे ए म्हणजे तीन भागिले एम आहे आणि बी म्हणजे दोन भागिले एन आहे आपल्याला माहीत आहे की आपण ह्या सर्वसामायिकाचा उपयोग करून अशा प्रकारचे प्रश्न सोडवू शकतो म्हणून इथे ए आणि बीच्या मूल्यांना प्रस्थापित करून आपल्याला हे मिळते ह्याची अजून उकल केल्यावर अंतिम उत्तराच्या रूपात आपल्याला हे मिळते अशा प्रकारे ह्या सर्वसामायिकाचा उपयोग करून आपण अशा प्रकारच्या व्यंजकांची देखील उकल करू शकतो चला ह्या सर्वसामायिकावर आधारित एक अंतिम उदाहरण बघूयात तुम्ही ह्या व्यंजकाचे उत्तर सांगू शकता का आपण ह्या व्यंजकाची उकल दोन भागात करू शकतो पहिला भाग हा आणि दुसरा भाग हा पहिल्या भागावर लक्ष द्या हा ह्या सर्वसामायिकाच्या रूपात आहे म्हणून आपण ह्याला अशा प्रकारे लिहू शकतो आता दुसऱ्या भागाचा विचार करूयात आपण ह्याची उकलसुद्धा अशाच प्रकारे करू शकतो मग आपल्याला हे मिळेल आता आपण ह्या व्यंजकांना ह्या व्यंजकात घालूयात जसं तुम्ही बघू शकता की ऋण एमचा वर्ग आणि धन एमचा वर्ग एकमेकांना रद्द करतात तर आपल्याला अंतिम उत्तराच्या रूपात हे मिळेल तर ह्या सत्रात आपण ह्या सर्वसामायिकतेवर आधारित काही उदाहरणे बघितली पुढील सत्रात आपण ह्या सर्वसामायिकतेचा वापर करताना होणाऱ्या काही सामान्य चुका बघणार आहोत